गुड मॉर्निंग मित्रांनो, तर बघू शकता आज तारीख आहे 3, सकाळचे 6:30 वाजलेत. तर आज आपल्याकडे गौरी बसणार आहेत, गौरी गणपतीचा आपण ब्लॉग टाकलं होतं आणि आताच गौरी. तर बघायचा आजचा दिवस कसा जातो आणि काय काय तयारी होती ते. तर 6:30 वाजलेत आणि मी चाललो आता खेळायला. तर जाणार आपण आता खेळायला सकाळी, उठल्या उठल्या आपण इथे गावाकडे असलो खेळायला जातो. तर बघत जाऊयात आणि आजचा दिवस. तर आता आपण मस्तपैकी खेळून वगैरे आलेलो आहे आणि आता औरायचं आणि गौरीच्या तयारीला घ्यायचं आपण. तर बघूयात आता गौरीच्या आगमनांची तयारी आणि बाकी सर्व. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला मेन मस्त विसरू नका. अ फ्यू इंचेस लेटर. तर हे बघू शकता की घर बांधलेलं आहे आता आपण आणि घराचं नाव रिव्हील केलं नाही अजून मी आणि आई वडिलांसाठी बांधतो आपण. तर माझ्या वडिलांचं नाव विश्वनाथ आणि आईचं नाव पूनम आहे. तर या दोघांचं नाव एकत्र करून आम्ही बंगल्याचं नाव विश्वम, म्हणजे विश्व आणि पूनमचा म असा म आणि विश्व आणि विश्वनाथचा विश्व घेऊन आम्ही बंगल्याचं नाव विश्वम ठेवायचं असं चाललेलं आहे आमचं. आणि हे सरप्राईज होतं मम्मी पप्पांसाठी. तर आजच्या व्हिडिओ मी त्यांना रिलीज म्हणजे समजून जाईन. तर बघू शकता मी नंतर होम टूरचा व्हिडिओ पूर्ण नंतर टाकेन, पण हा सध्याचा जे काही कंट्रक्शन चालू आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू. तर मित्रांनो आता आवरून वगैरे झालेलं आहे आणि आता गौरीची तयारी वगैरे आपल्या इथे सुरू झाली आहे. तर बघू शकता आता गौरीचं आपण सर्व तयारी वगैरे करतो आहे आणि आज आपल्या गावामध्ये ब्लड डोनेशनचा कॅम्प आहे. तर आपण जाणार आहे तिथे ब्लड डोनेशनसाठी. ब्लड डोनेट केलेलं चांगलं असतं मित्रांनो. तर मी तुम्हाला सुद्धा सांगेल की ब्लड डोनेट करत जा आणि रक्त देणं चांगलं असतं, कारण तुम्ही जे रक्त देता ते तुमचं रक्त परत एकदा तुमचं ब्लड सर्क्युलेशनसाठी चांगलं मदत करतं आणि तुमच्या शरीरामध्ये नवीन रक्त तयार करतं. तर त्यासाठी ब्लड डोनेशन हे करत जा. तर मी आज करणार आहे. मी वैयक्तिक हे चौथ्यांदा, हां, ह्याच्या आधी 3 ते 4 वेळा झालेलं आहे. चौथ्यांदा आणि 5व्यांदा करायचा मी हा, म्हणजे ह्यावेळेची 5वी वेळ असेल आपली. तर आपण जाणार आहे आता ब्लड डोनेशनला. तर ठीक आहे, चालू. पाई फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहतो गाडून टाक भीती. तर आपल्यासोबत मित्र आपलं बघू शकतो, त्याने आज पहिल्यांदा रक्तदान केलं. तर आपण त्याला विचारूया त्याला कसं वाटतं. तर आज पहिल्यांदा रक्तदान केलं, कसं वाटतं? बरं वाटतं, चांगलं वाटतं. काय त्रास वगैरे नक्की परत करणार? त्यांनी रक्तदान केलेलं आहे फर्स्ट टाईम करून, पण त्याला खूप चांगलं वाटतं. तर मित्रांनो खरंच रक्तदान करायचं गरजेचं असतं. रक्तदान करत जा, तुमच्या रक्तदानात भरपूर जणांच्या प्राणांना तुमची मदत होऊ शकते. तर नक्की या मोठ्या कार्यक्रमाचा रक्तदानात सहभागी व्हा आणि तिथे तुम्हाला कुठे संधी भेटेल तिथे रक्तदान करायला भेटेल. आशा चालत राहतो
काढून टाकती. तर मित्रांनो बघू शकता आताच आपण ब्लड डोनेट केलेलं आहे. तर मित्रांनो तुम्हालाही कधी चान्स भेटला अशा सत्कार्यात भाग घ्यायचा तर नक्की ब्लड डोनेट करा. किंवा तुमच्यामुळे तुमच्यासोबत तुमच्या ब्लडने अजून 3 लोकांचे तुम्ही प्राण वाचवू शकता. तर असंच नक्की समाजाला मदत करत राहा हाच माझ्याकडून संदेश तुम्हाला देईल. तर मित्रांनो आलो आहे आपण आता घरी. आता बघू शकता की आपली तयारी सुरुवात झालेली आहे. तर कमळात यावेळी आपण गौराई उभ्या करणार आहेत. तर हे तुम्ही इथून असे ह्या लोक बघू शकता इथून कमळ या व्ह्यूने आणि बसल्यावर पण मी दाखवेनच. तर बघूयात आता कशी काय तयारी होते ते. साकड घाली तो गाभाऱ्यात माथा आभाळावरून राहू देर कृपा नमन तुझे मी करितो र देवा भरून झरू दे तुझी चर कृपा हिमतीच बीज दे पुरी तुझा दारची साथीला तू राह बामी वाट चालतो खड तर वांगडी असो बाजूरची तेज देवा इसवाचा पाप तू ठाई ठाई वास तुझा पोरख्याची माय तू गरीबाला हात तुझा पाखराची दिशा तू. मित्रांनो बघू शकतो आपण आता गौराईचं डेकोरेशन आणि गौराईचा मेकअप वगैरे सर्व चालू आहे. आगमन झालेलं आहे गौराईचं तुम्ही बघू शकता. या दोन मी पूर्ण दाखवतो तुम्हाला पण ही बघू शकता तुम्ही. प्रणाली काय चालली कमळ्यात बसलेल्या गौराई आहेत. तुम्हाला मी एक लॉंग व्ह्यू दाखवतो हे बघू शकतो आपण जवळून बघू शकतो हे बघू शकतो. तर हा पूर्ण लुक आणि आपले गणपती बाप्पा हा आहे आपल्या गौरींचा फायनल लुक. दोन्ही बघू शकता.